झी 24 तास एक पाऊल पुढे। नागपूरमध्ये गोदरेज कंपनीच्या वतीने एक अनोखा उपक्रम हाती घेण्यात आलाय। सर्वसामान्य जनतेमध्ये विजेच्या वापराबद्दल योग्य जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने वन वॅट प्रोजेक्ट हे अभियान राबवण्यात येत आहे। घर किंवा कार्यालयातील विजेवर चालणाऱ्या विविध उपकरणांचा योग्य उपयोग केल्यास विजेची मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते असा संदेश याद्वारे विविध शहरांमधून देण्यात येतोय। प्रत्येकानं किमान एक वॅट विजेची बचत करावी म्हणजे देशातील एक अब्ज वॅट विजेची बचत होईल असा संदेश देत हे अभियान सुरू करण्यात आलेलं आहे। जितके आपली वीज वाचेल जितका आपला पैसा वाचेल त्यामुळे आपण आपल्या देशासाठी काही करू शकतो आणि आपल्या देशाची उन्नती करू शकतो। या उन्नतीसाठी हे एक कंपेन म्हणजे एक ह्यासारखे कितीतरी कंपेन आपण पूर्ण देशभरात चालवले पाहिजे। रेफ्रिजरेटर जे आहे त्याच्यामध्ये जर आपण एक तास जर बंद ठेवला तर आपण 200 वॅट वाचवू शकतो आणि वॉशिंग मशीन जर आपण जे 7 दिवसामध्ये यूज करतो त्याच्यामध्ये जर एक तास आपण कमी वापरली तर त्याच्यामध्ये 200 वॅट वगैरे आपण वाचवू शकतो। त्याच्यामुळे एनर्जी सेव्ह होते। एनर्जी को सेव्ह करने के लिए ये एक अच्छा पार्ट है लोगों के बीच में अवेयरनेस क्रिएट करने के लिए। सो दिस इज अ गुड प्रोसेस। झी 24 तास एक पाऊल पुढे।